चक्रवात के साथ बेमौसम बारिश से रायगढ़ जिला बुरी तरह प्रभावित हुआ है। महाड में भारी बारिश से घरों को भारी नुकसान पहुंचा है। घर की दीवार गिरने से एक व्यक्ति घायल भी हो गया। इस दौरान बिजली आपूर्ति भी काट दी गई। बारिश से आम, काजू और अन्य फलों की फसलों के साथ साथ ईंट भट्टा व्यापारियों को भी भारी नुकसान हुआ है। तालुका में तेज हवाओं के साथ भारी बारिश हुई और हवाएं चक्रवात में बदलने से तालुका में कई जगहों पर घर ढह गए। इसलिए मांग की जा रही है कि सरकार द्वारा जल्द पंचनामा कराकर मदद की जाए। आज दुपार नंतर जे चक्रीवादळ झालं, अतिशय तुफान वेगाने वारा सुटला आणि त्याच्यामध्ये कुसगाव बौद्धवाडीमधलं जवळजवळ 70-75 घरांचं नुकसान झालेलं आहे। प्रत्येक घरावरची कौलं आणि पत्रे उडालेले आहेत। वर्षावाडीमध्ये शंकर रामा शिर्के हे 75 वर्षाचे गृहस्थ अतिशय गरीब परिस्थितीत या ठिकाणी जीवन जगत आहेत आणि त्यांचंही घर जमीनदोस्त झालेलं आहे। त्यांचा सगळा संसार उद्ध्वस्त झालेला आहे। ते स्वतः जखमी पण झालेले आहेत आणि त्यामुळे शासनाला विनंती आहे की आपण ताबडतोब या घरांचं झालेल्या नुकसानीचा पंचनामा करावा आणि त्वरित त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी शासनाकडे मी विनंती करत आहे। तीनपासून पाऊस हा सुरू झालेला आहे चक्रवादळ, तत्तलपासून अगदी एक आमच्या घरात भीत राहिली नाही। आणि हांडं नाही, वासन नाही, काय नाही, कपडा नाही, लत्ता नाही, काय नाही, सगळे आम्ही अशी उघड्यावर पडलेली माणसं आहे। काय तर तुम्ही सरकारने आम्हाला अगदी तुम्हाला हात जोडतो, शरण येतो, तुम्ही मला लवकरच तुम्ही आपले झोपडं तुम्ही बांधून द्या असे माझी तुम्हाला विनंती आहे। चक्रवादळ झालं, त्या चक्रवादळाने बाहेर पडता पडता भेट माझ्या अंगावर पडली। मी जखमी झालेला आहे, मला काय चालवं नाही ना, काय नाही तर बसवं नाही, अन्न राहायला जागा नाही, काय नाही, आता थारा नाही, तर लवकरच शासनाने लवकरच कपडा बिपडा सगळा गेला पावसात।